घरच्या घरी चिवडा मसाला तयार करून अगदी मार्केटमध्ये मिळतो त्याच आंबट गोड तिखट चवीचा लक्ष्मीनारायण चिवडा इथं मी बरोबर असं प्रमाण घेतलं आहे की ज्यामुळं तयार होणारा चिवडा 1 किलो होतो, त्यामुळे ऑर्डरसाठी सुद्धा तुम्ही हे प्रमाण वापरू शकता. चिवडा तेलकट होऊ नये म्हणून खास टिप्स सांगितल्यात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण पुण्याचा प्रसिद्ध लक्ष्मीनारायण चिवडा कसा करायचा ते बघणार आहोत. दिवाळी फराळ करत असताना बऱ्याच जणांना प्रमाण घेताना गोंधळ होतो, काही जणांना वजनी प्रमाण सोपं पडतं, काही जणांना वाटीचं. आज आपण इथं वजनी आणि वाटी अशी दोन्हीही प्रमाणं बघणार आहोत. इथं मी आधी रेसिपी ट्राय करून बघितली आहे, प्रमाण काढण्यासाठी 1-2 वेळा करून बघितली, त्यामुळं व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 10,000 लाईक्सचं. तर आज आपण हा चिवडा बनवतोय, त्यासाठी प्रमाण कसं घ्यायचं हे मी तुम्हाला सांगतेच, पण त्याचसोबत तो चिवडा छान कुरकुरीत कसा होईल आणि तसाच जास्त दिवस कुरकुरीत राहण्यासाठी काय काळजी घ्यायची हे सुद्धा बघणार आहोत. इथं आपण घरीच चिवडा मसाला करतोय आणि अगदी सोप्पा आहे चिवडा मसाला, पटकन तयार होतो आणि मुख्य म्हणजे याची चव अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच लागते. सुरुवात करूयात. तर पहिल्यांदा आपण याचं वजनी प्रमाण बघू. तर इथं मी हे दगडी पोहे घेतलेले आहेत. दगडी पोहे असे जाड असतात, हे तळून मग त्याचा चिवडा करतात. तर वजनी प्रमाणामध्ये 1/2 किलो दगडी पोहे घेतले. त्यासाठी आपण घ्यायचे आहेत 200 ग्रॅम शेंगदाणे, 50 ग्रॅम सुकं खोबरं घेतलं आहे आणि त्याचे एकदम पातळ स्लाईस करून घेतले आहेत, 50 ग्रॅम फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, 25 ग्रॅम बेदाणे घेतलेले आहेत, 25 ते 30 काजूच्या पाकळ्या, 25 ते 30 बदाम, त्यानंतर 10 ते 15 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात, 25-30 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि लागणारे भरपूर कढीपत्ता. आता वाटीच्या प्रमाणामध्ये म्हणाल तर जवळपास 5 वाट्या दगडी पोहे आहेत, त्यासाठी 1.5 वाटी शेंगदाणे, 1 वाटी खोबरं, 1 वाटी फुटाण्याची डाळ, हे झालं वाटीचं प्रमाण. पण तसंही हा जो शेलका माल असतो तो आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. जो पदार्थ तुम्हाला जास्त आवडतो तो तुम्ही वापरू शकता, प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर आहे. तर आपण वजनी आणि वाटी अशी दोन्हीही प्रमाणं बघितली. यातला जो शेलका माल आहे म्हणजे काजू, बदाम, शेंगदाणे वगैरे, हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कितीही आणि कसंही ठरवून घेऊ शकता. लहानपणी चिवडा खाताना मी मात्र शेलका माल उचलून खायचे. काही जणांना फक्त असा शेलका माल खायला आवडतो, काही जणांना संपूर्ण चिवडा. तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बसता हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता आपण चिवडा बनवायला सुरुवात करू. तर आता आपण सगळे पदार्थ तळून घ्यायचे. त्यासाठी कढईमध्ये मी सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं करडईचं तेल गरम करायला ठेवलं आहे. हे केमिकल विरहित तेल आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर ऑर्डर करण्यासाठीचा व्हॉट्सअप नंबर आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर तळणीची कढई घेताना अशी खोलगट घ्यायची, म्हणजे खूप जास्त तेल लागत नाही. आता यामध्ये अशी एखादी जाळी ठेवायची आणि त्यामध्ये आपण तो पदार्थ टाकून तळून घ्यायचा. यामुळं काय होतं, तो पदार्थ एकाच जागी राहतो आणि पटकन तळलाही जातो आणि अगदी लगेच बाहेर काढता येतो. तर तळताना पहिल्यांदा शेंगदाणे तळून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी पोहे तळायचे, कारण पोहे तळल्यामुळं तेल थोडंसं काळं होतं, त्यामुळं पोहे शेवटी तळायचे. तर शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर चांगले खरपूस आणि साल तडकेपर्यंत तळायचे. तर हे बघा, शेंगदाणे चांगले असे साल तडकेपर्यंत तळून घेतले, छान कुरकुरूत झालेत. याला काढून घेऊया. आता फुटाण्याची डाळ अशीच तळून घ्यायची आहे. तर हे बघा, डाळ अगदी मिनिटभरामध्ये तळून होते, खूप जास्त तळायची नाही. ही आधीच भाजलेली असते त्यामुळे फार तळण्याची गरज नाही. जर जास्त तळली तर डाळ कडक होऊ शकते. डाळही काढून घेऊयात. आता खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे. खोबऱ्याचे काप अगदी हलक्या तांबूस रंगावर तळायचे, नाहीतर ते करपट लागतं. गॅस कमीच ठेवायचं आहे. तर हे बघा, खोबरं अगदी 1-1.5 मिनिटातच छान हलक्या तांबूस रंगावर तळून झालं. काढून घेऊयात. आता गॅस एकदम कमी करून बदामाचे काप तळून घ्यायचे. तर इथं मी बघा, बदामाचे असे स्लाईस करून घेतले आहेत, त्यामुळं बदाम दिसायलाही छान दिसतात आणि पटकन तळले जाऊन कुरकुरीत होतात. बदाम तळायला फार वेळ लागत नाही, अगदी 1/2-1/4 मिनिटामध्ये तळून होतील. तर हे बघा, बदाम अगदी मिनिटभरातच तळून झाले. काढून घेऊयात. आता काजूच्या पाकळ्या तळून घ्यायच्यात. काजू तर अगदी पटकन तळले जातात, त्यामुळं याला लगेच बाहेर काढायचं आहे. तर हे बघा, काजूच्या पाकळ्या पण हलक्या गुलाबी रंगावर अगदी 15-20 सेकंदामध्ये तळून झाल्या. काढून घेऊयात. आता बेदाणे तळून घ्यायचे आहेत. बेदाणेसुद्धा अगदी पटकन फुलतात.
तर हे बघा बेदाणे अगदी 5-10 सेकंदामध्ये छान फुलले गेले, काढून घेऊया. आता हिरवी मिरची तळून घ्यायची. मिरची तळताना अशी छान खरपूस तळून घ्यायची, जर ती कच्ची राहिली तर चिवडा लवकर मऊ पडतो. तर हे बघा मिरची छान अशी पांढरट होईपर्यंत तळून झाली आहे, काढून घेऊया. आता ठेसलेला लसूण तळून घ्यायचा आहे. लसूणसुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे. जर लसूण नीट तळला नाही तरीसुद्धा चिवडा लवकर मऊ होतो. तर बघा लसूण असा तांबूस रंगावर तळला गेला, छान कुरकुरीत झालेला आहे, काढून घेऊया. आता कढीपत्ता तळायचा आहे. कढीपत्तासुद्धा चांगला खुळखुळ आवाज येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. तर हे बघा कढीपत्ता छान असा तळला गेलेला आहे, काढून घेऊया. तर आपलं सगळं साहित्य तळून झालं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला दगडी पोहे तळून घ्यायचे आहेत. बऱ्याच वेळा असं होतं की दगडी पोहे तळल्यावर खूप जास्त तेलकट होतात. तर पोहे तळण्यासाठी लक्षात घ्या की तेल आपलं चांगलं गरम असलं पाहिजे, गॅस कमी करायचा आणि थोडे थोडेच पोहे तळायचे. खूप जास्त पोहे एकावेळी तळायला घेतले तर तेल थंड होतं आणि पोहे तेल शोषून घेतात. त्यामुळं ही एक टिप लक्षात ठेवा, चिवडा अजिबात तेलकट होणार नाही. तर हे बघा तेल आपलं चांगलं तापलं आहे, असे पोहे पटकन तळून वर आले पाहिजेत. आता अगदी मूठमूठभर पोहे तळायचेत, असे करत करत पोहे तळायचे म्हणजे छान तळले जातात आणि जास्त तेल शोषून घेणार नाही. तर हे बघा पोहे तळून झालेले आहेत, काढून घेऊया. तर एका मोठ्या भांड्यामध्ये मी हे पोहे काढून घेते. तर इथं आपले सगळे पोहे तळून झालेले आहेत. तर सगळं साहित्य आपलं तळून झालं आहे. आता आपण चिवडा मसाला करू. चिवडा मसालासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊ 2 टीस्पून धणे, 2 टीस्पून कच्ची बडीशेप, 1.5 टीस्पून जिरं, 1 टीस्पून साखर घ्यायची आहे, 1/2 टीस्पून हिंग, 1/2 टीस्पून हळद, 2 टीस्पून किंवा आवडीप्रमाणे मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर संपूर्ण चिवड्याचं मीठ आपण मसाल्यातच घातलं. आता यासोबत यामध्ये मी 1/2 टीस्पून सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व घातलं आहे. तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला, पण तुम्ही मसाला करताना अगदी 2 चिमूट किंवा 1/2 टीस्पून सायट्रिक ॲसिड घाला. आता याला बारीक करून घ्यायचं आहे. तर हे बघा आपला हा चिवड्याचा मसाला तयार झाला आहे. आता आपण हे जे पोहे तळून घेतलेले आहेत त्यामध्ये हे सगळं तळलेलं साहित्य घालायचं आहे. फक्त एकदा चेक करा की लसूण आणि मिरची व्यवस्थित तळले गेलेत की नाही. ते जर मऊ असतील तर परत तळून घ्या. आता इथं एका भांड्यामध्ये मी साधारण 5 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आहे. या तेलामध्ये आपल्याला हा चिवडा मसाला घालायचा, याला मिक्स करायचं आणि हा मसाला या चिवड्यावर ओतायचा. त्याचबरोबर यावर घालायची 4 ते 5 टेबलस्पून पिठी साखर, किंवा तुम्ही साखर आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि आता याला मिक्स करायचं आहे. तर हे बघा आपला चिवडा तयार झाला आहे. सगळं साहित्य मी या चिवड्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. अजूनही हा गरम आहे, थंड झाला की हा अजून छान कुरकुरीत होईल. तर तयार झाला खमंग कुरकुरीत आंबट गोड आणि तिखट चवीचा पुण्याचा फेमस लक्ष्मीनारायण चिवडा. इथं आपण जे जिन्नस तळून घेतो त्यावेळीच्या टिप्स लक्षात ठेवा, म्हणजे चिवडा खूप जास्त तेलकट होणार नाही. त्याचसोबत मसाला करताना जे प्रमाण सांगितलं आहे ते अगदी योग्य घ्या, कारण सायट्रिक ॲसिड जरा जरी जास्त झालं तरीसुद्धा चिवड्याचा आंबटपणा वाढू शकतो. तर इथं सांगितलेल्या टिप्स आणि प्रमाण वापरून ही चिवड्याची रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.